नमस्कार, इथे एका कढईमध्ये मी पाणी घेतलं आहे. त्यामध्ये आता स्वच्छ धुऊन कापून घेतलेली ब्रोकोली घालून घेऊया. यामध्ये एक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. छान हे शिजला गेलंय. आता ब्रोकोली छान मऊ झाली आहे. ह्याला गार करून घेऊया आणि आता एका मिक्सरच्या भांड्यात ह्याला काढून घेऊया. आपल्याला स्मूथ असं प्युरी बनवून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून साल काढून घेतलेले बदाम घालायचे आणि बारीक करायचे. त्यामध्ये आता आपण थोडंसं दूध घालून ह्याची देखील एक छान स्मूथ पेस्ट बनवून घेऊया आणि ही सुद्धा बाजूला ठेवूया. आता एका कढईमध्ये आपण ब्रोकोलीची पेस्ट आणि काजूची पेस्ट घालून घेऊया आणि हे हलवून ह्याचं मिश्रण छान बनवून घेऊया. हे थोडंसं घट्ट वाटतं आहे. ह्यामध्ये आता आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे आणि ह्याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि ह्याची छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. मस्त उकळल्या गेलंय. हे आपलं ब्रोकोलीचं सूप तयार झालंय. एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आणि यावरून आता आपण मिरेपूड घालून घेऊया. मस्त चवीचं असं झटपट बनणारं ब्रोकोलीचं सूप तुम्ही देखील नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये.